ओबीसी आरक्षणाच्या बैठकीवरनं विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आज अभूतपूर्व असा गदारोळ पाहायला मिळाला. कालच्या बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली आणि त्यावरनं सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. विधानसभेमध्ये सत्ताधारी आमदारांनीच विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. भाजपचे आमदार आशिष शेलार आणि अमित साटम यांनी विरोधकांना धारेवर धरलं, तर विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांनी वेलमध्ये येत घोषणाबाजी सुरू केली. गोंधळ इतका वाढला की उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मार्शल्सना बोलावण्याचे आदेश दिले, पण विशेष म्हणजे मार्शल आले नाही. शेवटी कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. पण या गोंधळात आरक्षणाचा प्रश्न मात्र मागे राहिला. ओबीसींच्या मागण्यांना सरकार आणि विरोधकांचा पाठिंबा आहे का की विरोध आहे हे कळायला आता मार्गच राहिलेला नाही. ऐकून तर घ्या पण पाठी जा. काय पाठी बसा. महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप. असं काय करता, ऐकून तर घ्या. महायुती सरकार उपमुख्यमंत्री एक फुटाचं अंतर सोडा, एकमेकांमध्ये लांबून बोला. आय पाच जे एक जे दोन जे मार्शल साहेब बोला. काय चाललंय मार्शल्स? मार्शल साहेब बोलवा. तुम्ही लांब आधी पाहिजे. एक फुटाचं अंतर सोडा एकमेकांमध्ये. संरक्षण मंत्री गोंधळ सुरू झाला. तुम्ही काय करणार दानवे? तुमचं पूर्ण झालंय का? हे पाच जागेवर बसल्याशिवाय काही चर्चा होणार नाही. मी आता सभागृहाचं कामकाज सांगवते. फक्त आजच्या लक्षवेधी जे आहेत त्या लक्षवेधी आणि प्रस्ताव आणि विधेयक चर्चा करायची वेळ येते. अगोदर सांगतात येणार, मग तुमच्या बरोबर आम्ही येऊ, मग ही चर्चा करू आणि मग ऐन वेळेला. असं काय होतं अध्यक्ष महोदय, विषय हाय महत्वाचा. ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो, कोणाला फोन येतो, कोणाचा SMS येतो आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो येतो म्हणणार आहे, बरोबर येतो म्हणणार आहे, जाताना बरोबर येतो म्हणणार आहे, अचानक असा कोण यांचा बोलवता धनी आहे अध्यक्ष महोदय? की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांचा बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता धनी आहे तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका. काम हे लोक सगळे करतायत अध्यक्ष महोदय. म्हणून अध्यक्ष महोदय यांची भूमिका नेमकी काय आहे? ह्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की ह्याला ओबीसी तुला आरक्षण पाहिजे? ह्याने जाहीर करावं अध्यक्ष महोदय. समाजाची धूळपैक करणारे हे समाजाचे. एकीकडे मुख्यमंत्री मराठा समाजाशी चर्चा करतात, उपमुख्यमंत्री ती ओबीसी समाजाशी चर्चा करतात. चर्चा केलीच पाहिजे सरकारने दोन्ही घटकाशी, परंतु बैठक ठेवत असताना या चर्चा काय झाल्या, आपल्याला काय कशा पद्धतीनं पुढे जायचं याची कोणतीही माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन दिलेली नाही. आणि सरकार स्वतःची कातडी वाचवण्यासाठी विरोधी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते आणि चर्चेपासून पळ काढते. यांनी सांगावं की जरांगे पाटलांसोबत यांचं बोलणं काय झालं. आता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही ओबीसी संघटनेच्या लोकांबरोबर काय बोललात ते जनतेला सांगा ना. विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये आपली भूमिका मांडायची नाही आणि अंधारात राहून राज्याच्या जनतेला अंधारात ठेवायचं. सरकारनं ठरवण्यासाठीच कालची बैठक लावलेली होती, त्या बैठकीत नाही पळाले. आम्ही काय ठरवू, आम्ही दोन्ही जातीच्या लोकांच्या हिताचाच निर्णय घेणार आहोत आणि तसे आम्ही घेत आलेलो आहोत. परंतु ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हा सिंपल मराठीतला प्रश्न आहे. त्याचं उत्तर होय की नाही यानं वडेट्टीवार साहेबांनी द्यावं. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.